नमस्कार, मी रश्मी शंखनाद, न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. 2019 पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या शपथविधीबाबत एक गोप्यस्फोट केलाय. ते एक राजकीय ऑपरेशन होते, गनिमी कावा होता. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता असा गोप्यस्फोट सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मुनगंटीवार यांनी त्या प्रसंगावर भाष्य केले. मुनगंटीवार म्हणाले, भाजपशी युती करून निवडून आल्यावर उद्धव ठाकरे ज्या प्रकारे वागले त्यांना धडा शिकवण्यासाठी अजित पवार यांचे समर्थन आम्ही घेतले आणि पहाटेचा शपथविधी झाला. दरम्यान शिंदे गटाने या मुद्द्यावर बोलताना मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. हमने ये निर्णय किया कि महाराष्ट्र में प्रगति की ओर बढ़ने वाली सरकार हो, विकास की ओर आगे बढ़ने वाली सरकार हो. और इस दृष्टिकोण से वो समय में जब अजीत दादा पवार ने ये पेशकश की कि राष्ट्रवादी स्थिर सरकार के लिए महाराष्ट्र को आगे बढ़ाने के प्रगति के लिए सरकार को बनाना चाहती है, तो हमने उनकी पेशकश स्वीकार की. और उसमें दो बातें थी, एक तो स्थिर सरकार, विकासवादी सरकार, और दूसरी बात ये थी कि जिन्होंने जनादेश का अपमान किया है, जिन्होंने गद्दारी की है, उनको सबक सिखा. आलिशान मध्ये सुरू असलेल्या स्कीमचा आज 27वा दिवस होता. लालगंज नागपूर येथील राहुल लिमचे यांना आज इलेक्ट्रिक बाईक मिळाली. दरम्यान त्यांनी आलिशान शोरूम मधून 11,000 रुपयांच्या खरेदी करून आज सुरू असलेल्या लक्की ड्रॉला विजेते ठरले आणि इलेक्ट्रिक बाईक जिंकली असल्याचे त्यांना आलिशानतर्फे सांगण्यात आले. ग्राहकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळतो आहे. आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदीदारांची गर्दी पाहायला मिळाली. माझं नाव सुरेश नगराळे आहे. मी नागपूरलाच राहतो, दाभ्याला. या दुकानाबद्दल तर मला काही माहिती नव्हतं, पण माझ्या फॅमिली मेंबर्सला माहिती होतं, तर त्यांनी मला इथे आणलं. आणि मला असं एक्सपिरियन्स झाला की इथे कमी दरामध्ये छान सूट्स वगैरे मिळत आहेत. तर जो पण काही मिडल मॅन आहे, म्हणजे जो मिडल क्लासला बिलॉंग करतो, तो इझिली ही कॅन कम हिअर अँड परचेस द थिंग्स व्हॉट एर ही वॉन्ट्स. तर हे जास्त एक्सपेन्सिव्ह वगैरे काही आहे नाही. आणि इथला जो स्टाफ आहे तो एकदम कोऑपरेटिव्ह आहे आणि तुम्हाला असं कळू देणार नाही की तुम्ही जास्त एक्सपेन्समध्ये चालले किंवा तुमच्या पैशातून, तुमच्या खिशातून जास्त पैसे निघत आहेत. तर हा माझा खूप म्हणजे एक छान एक्सपिरियन्स राहिलेला आहे इथे. आणि प्रत्येक ठिकाणी मला इथे पाणी, चाय वगैरे असं कधी त्यांनी भास होऊ नाही दिलं की मी जास्त मोठा आहे किंवा छोटा आहे. त्यांनी मला असं ट्रीट केलं जसं इथे प्रत्येक लोक येत आहेत. हा माझा एक्सपिरियन्स आणि खूप छान इथे राहिलेला आहे. हां, मी चंद्रकला कोयचाळे, मी नागपूरवरून आले आहे आणि पहिल्यांदाच इथे आले आहे. आणि एंट्री वी बघून वाटलं असं, तसं एंट्री बघून आम्हाला मंदिरातच आल्यासारखं वाटलं. पण बाकीचं हे बघून तर वाटत होतं की आलिशान, म्हणजे आलिशानच वाटायला लागलं. आज अजून तर काहीच बघितलं नाही, अजून प्राईज वगैरे काहीच बघितलं. जसं आम्ही एंट्री केलं आहे आता, तीही माझ्या बहिणींच्या शॉपिंगसाठी आली. हिचं लग्न आहे आता 29 तारखेला. तिच्या मिस्टरांची शॉपिंग आहे खरं, म्हणजे तिची झाली तिच्या मिस्टरांची शॉपिंग. बिल्कुल भैया, कैसी भी आज आपको फ्री टाइम लग जाए आ जाइए और अपना गिफ्ट ले जाइए. आपको बहुत बहुत बधाई भैया. थैंक यू. आज आलिशान का 27वां ड्रॉ था और हमें खुशी हो रही है बताते हुए कि आज के जो हमारे विनर हैं वो राहुल लिमचे हैं, जिन्होंने आज हमारे यहाँ से 12,000 की खरीदी करी थी. मतलब बताते हुए बहुत खुशी हो रही है कि आज 27 दिन हो गए ड्रॉ को. कस्टमर का हमारा बहुत सपोर्ट चल रहा है. हम चाहते हैं कि कस्टमर ऐसे हमें सपोर्ट करते रहें, नागपुर में आए, बाहर गाँव से आए और हमें सपोर्ट करें. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.